भारताचा 75वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करीत आहोत। या 75 वर्षामध्ये भारतामध्ये संवैधानिक राष्ट्रवाद निर्माण झाला का? आणि तो झाला नसेल तर का नाही झाला, तो का निर्माण करता आला नाही, ही चर्चा आज आपण या ठिकाणी करतो आहोत। भारत देश हे एक राष्ट्र बनावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी वाटत असे। आणि कोणताही देश जेव्हा राष्ट्र बनतो तेव्हा राष्ट्राचा मुख्य आधार हा बंधुता असतो। राष्ट्रभावना ही सर्वप्रथम त्या देशातील माणसामाणसातील बंधुत्व किंवा आपलेपणा जागविण्याची भावना असते। समाजाचे रूप होऊन एक संघ होण्याची भावना म्हणजे राष्ट्रभावना होय, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं। राष्ट्रभावना आणि बंधुत्व यात अंतर करता येत नाही। भारतीय संविधानाचं उद्दिष्ट अशाच प्रकारची राष्ट्रभावना निर्माण करणारी आहे। संविधान व्यापक ध्येय उद्दिष्ट देत असले तरी राजकीय परिप्रेक्ष्यातून राज्यकर्ते बनणारे केवळ संविधानाच्या तांत्रिक बाबींचाच फक्त उपयोग करू इच्छितात। परिणामी स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात बंधुता किंवा संवैधानिक राष्ट्रवाद समाजात रुजविण्यात साधा प्रयत्नही सत्ताधारी जात वर्गाने केला नाही। संविधानाला अभिप्रेत असणारा राष्ट्रवाद निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली असती तर आज विद्वेष होऊन उभा राहिलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद तिथे जळून खाक झाला असता। संवैधानिक राष्ट्रवाद ही संकल्पना खूप अवाढव्य वाटत असली तरी तिचा साधा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे देशातील लोकांनी आपसातील कोणत्याही भेदनीतीला तिलांजली देऊन देशातील शेवटातला शेवटची व्यक्ती म्हणजे अंतिम व्यक्ती देखील सक्षम आणि संपन्न व्हावी, प्रसंगी त्यासाठी इतरांनीही झटून त्या व्यक्तीला त्या स्तरावर नेऊन एकमेकांना बंधुत्वाने वागवावे किंबहुना तो त्यांचा सांस्कृतिक स्थायी भाव असावा। संस्कृती ही नेहमीच राष्ट्राची असते, धर्माशी तिचा काहीही संबंध नाही। याचे उदाहरण द्यायचे झाले तर भारतीय विमा संस्था त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे। भारतातील कोणताही धर्म किंवा पंथातील व्यक्ती असू द्या, लग्नात हळद लावण्याची प्रथा ठरलेली, मग लग्न हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन जैन किंवा अलीकडेच हळदीच्या प्रथेला विरोध करणारा भारतीय बौद्ध असू द्या, याचा दुसरा अर्थ असा की हळद लावणे ही भारतीय संस्कृती आहे, तिचा धर्माशी कोणताही संबंध नाही। अर्थात या विषयावर चर्चा करण्याची ही जागा नाही। भारतीय संस्कृती ही सिंधू संस्कृतीपासून पाहिली तर ती मातृसत्ताक समतेची संस्कृती आहे। आर्यांच्या आक्रमणानंतर ती पुरुष सत्ताक होऊन विषमतेने ग्रस्त झाली, परंतु बुद्धांच्या नंतर ती पुन्हा सर्वंकष समतेकडे वळली। वर्ण वर्ग जात लिंग प्रांत भाषा या सर्व भेदांपासून ती मुक्त बनली। त्याच संस्कृतीचा समावेश भारतीय संविधानात झाला। मात्र ही संस्कृती धर्म म्हणून नव्हे तर वैज्ञानिक विचार आणि आधुनिक समता मूल्य तिचे संविधानात स्थान आहे। न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांची ग्वाही भारतीय संविधानाने भारतीय समाजाला दिली आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेली भीती भारतातील उच्च जातीय सत्ताधारी जातवर्गाने खरी ठरवली आहे। ही भीती म्हणजे भारतीय संविधान उत्तम बनले असले तरी ते उत्तम ठरवण्याची जबाबदारी इथल्या सत्ताधारी वर्गावर आहे। त्यांचे वाक्य भारतीय सत्ताधारी वर्गाने दुर्लक्षित केले याचे कारण या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीत सर्वसामान्य भारतीय लोकांना वाटेकरी करून घ्यायचे नव्हते। सत्ताधारी जातवर्गातील हा अराष्ट्रीय दृष्टिकोन भारताला राष्ट्र बनवण्यात अडथळा ठरला। आज तेच अराष्ट्रीय किंवा देशाला राष्ट्र बनवण्यापासून रोखणारे लोक तथाकथित राष्ट्रवाद घेऊन उच्छाद मांडत आहेत। आता हा उच्छाद जेव्हा ते मांडत आहेत तेव्हा भारतात आधुनिक समाजाचा अभाव आहे का?
याही पैलूचा आपल्याला विचार करावा लागेल. इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, भारतीय समाजाला आधुनिक म्हणजे विज्ञानवादी मानवी जीवन मूल्यांची कदर करणारा किंबहुना आपल्यापासून इतरांना त्रास होऊ नये याची दक्षता घेणारा अंधश्रद्धांना तिलांजली देणारा ज्ञानोपासक कुप्रथा विरोधी समाजात अशा आधुनिक रिवाजांना स्थान दिले नाही तर प्रसंगी कठोर कायदे करून त्याची कठोरपणे अंमलबजावणी करणारा असा समाज घडविण्याचा इंग्रजांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु इथल्या उच्च जातीयांनी हा विचार नाकारला. अर्थात संविधान लागू झाल्यानंतर त्यांना आधुनिक जीवनमूल्य स्वीकारणे बंधनकारक होते. त्यामुळे या उच्च जातीय सत्ताधारी वर्गाने वरकरणी संविधान स्वीकारण्याचा आव आणला. परंतु प्रत्यक्षात मात्र हा विचार त्यावर आधारलेली संस्कृती निर्माण न होऊ देणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट राहिले. संविधान हे विज्ञान समतेचे आधुनिक तत्वज्ञान स्वीकारून न्यायाची ग्वाही देते. आर्थिक समता निर्माण करण्याची जबाबदारी संविधानाने सरकारवर सोपवली. अर्थात संविधानाने अर्थशास्त्रीय सिद्धांत अनंत गरजा आणि मर्यादित साधने यानुसार देशात उपलब्ध साधन संपत्तीचा मेळ बसवण्यासाठी वेळ हवा त्यामुळे काही बाबी शासन स्तरावर शासन सत्तेवर सोपविल्या. परंतु येथील उच्च जातीय सत्ताधारी वर्गाने अशा नैतिक मूल्यापासून स्वतःला अलिप्त ठेवले. परिणामी सर्वसामान्य जनतेला काहीही प्राप्त झाले नाही. उच्च जातीय सत्ताधारी जात वर्गाने देशाची म्हणजे देशाच्या जनतेची केलेली ही फसवणूक होती. थोडक्यात तो त्यांचा राष्ट्रविरोधी दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन भारतीय लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवाद पुढे आणला. आता तो लोकांच्या जीवावरच उठला आहे. भारतीय संविधान न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची ग्वाही देऊन भारतीय समाजाला सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक पातळीवर समान बनविण्याची जबाबदारी राज्यकर्त्या वर्गावर सोपवते. ह्याचे मुख्य कारण म्हणजे संसदीय लोकशाहीत जनता हीच सार्वभौम आहे. नियंत दर काही वर्षांनी जनतेच्या दरबारात जाऊन राज्यकर्त्यांना कौल घ्यावाच लागतो. एवढेच नव्हे तर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्हीही जनतेचा आवाज असतात. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही म्हणून तो दुसऱ्या म्हणजे विरोधी पक्षाला सत्तेत आणतात. परंतु भारतीय राजकारणात उच्च जात वर्गाचे राजकीय पक्ष जनतेला मूर्ख बनवित असल्याचे जेव्हा लक्षात आले तेव्हा सत्तावंचित असणाऱ्या जाती समुदायाची अस्मिता जागृत होऊन भारतात बहुपक्षीय संसदीय राजकारण उभे राहिले. या राजकारणाला दाबून टाकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपासारख्या उच्च जातवर्गीय राजकीय पक्षांनी आपसात काही गोष्टी ठरवून घेतल्याचा आरोप बहुजन विचारवंत व जनता यांनी निश्चितपणे केला. यात निवडणूक पद्धत आधुनिक करण्याच्या नावाखाली विकसित देशांनी नाकारलेल्या EVM मशीनद्वारे निवडणुका घेणे, या पद्धतीत भारतातील 90% जनतेने विरोध करूनही EVM न हटवणे, या मशीन विरोधात देशातील प्रादेशिक व नवस अस्मिता घेऊन उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षांनी विरोध सुरूच ठेवला. परंतु काँग्रेससारखा मोठा पक्ष यावर मिठाची गुळणी घेतल्यासारखा गप्पा आहे. स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही संस्कृती रुजवणं अत्यंत आवश्यक असताना दीर्घकाळ सत्तास्थानी राहिलेल्या काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक ते केले नाही. याचा सरळ अर्थ हाच होतो की काँग्रेसची पक्षीय आणि सत्तासूत्रे उच्च जातवर्गाच्या ताब्यात राहिली. सत्तेत सामावून घेतलेल्या दलित आदिवासी आणि OBC नेत्यांना शोभेचे बाहुले म्हणूनच त्यांनी सत्तेत वापरून घेतले. म्हणजे पद दिले तरी निर्णयाचे स्वातंत्र्य जप्त केले. दुसऱ्या बाजूला धार्मिक उन्माद निर्माण करणाऱ्या पक्ष संघटनांना जाणीवपूर्वक वाढू दिले. धर्म ही बाब व्यक्तीच्या जीवनात खाजगी स्तरावर असायला हवी मात्र त्यांनी जाणीवपूर्वक धर्मांधता निर्माण करणाऱ्यांना मोकळी दिली. त्यातून धर्मनिरपेक्ष भारतात एका विशिष्ट धर्माची खास करून ब्राह्मण्यग्रस्त हिंदुत्वाला प्रचंड स्पेस दिला. त्यातून दलित मुस्लिम यांना भीतीत आणणे
आदिवासी समुदायाची दिशाभूल करणे तर ओबीसी समुदायाला जागृतीपासून कोसो दूर ठेवणे शक्य झाले. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेला कमकुवत करण्याचे पातक उच्च जातवर्गीय सत्ताधाऱ्यांनी कायम केले. यात काँग्रेस व भाजप यात फरक करता येत नाही. फरक करायचाच म्हटला तर एवढेच म्हणता येईल, एक मवाळ पद्धतीने तर दुसरा जहाल पद्धतीने कार्य करतो. भारतात 85% असलेल्या समुदायाला अज्ञानाच्या अंधकारात ठेवून वरच्या 15% देशाची नैसर्गिक साधन संपत्तीची अक्षरशः लूट केली आहे. आता डोईजड झालेल्या अंबानी अदानी यांची पायाभरणी काँग्रेस काळातच झाली. देशातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या नवरत्न कंपन्यांमध्ये अंबानी यांचा प्रवेश आता या कंपन्यांचा गळा घोटण्यापर्यंत आला. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी काढून उद्योगपतींना आंदन देण्याचं कामही प्रत्येक राज्यातील एकेकाळी रुलिंग कास्ट असणाऱ्या शेतकरी जातींच्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले. यात जाट, पटेल, मराठा यांचा समावेश होता. आता या जातीही सत्तेपासून लांब गेल्या. या जाती समुदायातील शेतकऱ्यांची आज जी दुरावस्था दिसते त्याला कारणीभूत याच जातींचे सत्ताधारी आहे. त्यांच्याकडे राजकीय सत्तापदे सोपून निर्णय आणि धोरणे ब्राह्मण, क्षेत्रीय, वैश्य यांच्या हातीच राहिली. त्याचा परिणाम आज आरक्षण आणि आरक्षण मागणीच्या आंदोलनात झालेला दिसतो. परंतु ही आंदोलने देखील उच्च जातवर्गीय समुदायानेच घडवून आणली आहेत. देशाला खाजगीकरणाच्या गर्तीत लुटून उच्च जातीय भांडवलदारांना देशाचा मालक बनविण्यासाठी इतर जाती समूहांना आपसात लढविण्याचीही शक्कल आहे. रस्त्यावर लढा करणाऱ्यांना याचे साधे ज्ञान होऊ दिले जात नाही की देशाच्या सार्वजनिक संस्थांचे खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्या संपून टाकल्या आहेत. नसलेल्या नोकऱ्यांसाठी आरक्षण मागितले जात आहे. दुसऱ्या बाजूला उद्योगपती देशाचे मालक बनण्यास सरसावले आहेत. जनतेचे लक्ष उद्योगपतींनी चालवलेल्या लुटीपासून हटवायचे म्हणून देशभरात आरक्षणाच्या मागणीसाठी शेतकरी जातींची आंदोलने घडवून आणण्याचे डावपेच हा संघाच्या मुशीतला असला तरी तो डाव आता त्यांच्या अंगलट येत आहे. स्वतंत्र भारताची जगातील प्रतिमा बलाढ्य लोकशाहीचा देश अशीच आहे. परंतु लोकशाही सुदृढ आणि सक्षम करणाऱ्या संविधानाला अपेक्षित असणारी संस्कृती मात्र रुजू द्यायची नाही. हे षड्यंत्र उच्च जातवर्गीय सत्ताधाऱ्यांनी कायम राबविले. परंतु जनतेला सदा सर्वकाळ मूर्ख बनविता येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर का असेना, परंतु खालच्या जाती समुदायात आता जागृती येते. हे स्वतःच आता सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. परंतु नेमका त्याच मोक्यावर लोकशाही संपुष्टात आणण्याचे धोरण आखले जात आहे. त्याचा अविभाज्य परिणाम म्हणून कायदा आणि सुव्यवस्था बिघडत समाज अस्थिर वा भयभीत केला जात आहे. अस्थिरता किंवा भीतीने जनतेचा आवाज दडपता येत नाही हे इतिहासात जगभरात घडलेल्या जनलढ्यातून दिसून येते. जेव्हा लोकशाही व्यवस्थेशी जगातील लोकांचा परिचयही नव्हता तेव्हा जनतेने आपले किमान अधिकार गमावण्यापासून सत्ताधारी वर्गांना रोखले आहे. आता लोकशाही व्यवस्था हा वैश्विक व्यवस्थेचा भाग बनला आहे. भारतीय लोकशाही किंवा संवैधानिक राष्ट्रवाद रुजवण्यात सत्ताधारी जाणीवपूर्वक कुचराई करीत असले तरी लोक किंवा जनता या कुचराईला खतपाणी घालणार नाही. कारण जनता ही कोणतीही गोष्ट घडताना किंवा घडल्यावर लगेच रिॲक्ट होत नसली तरी योग्य वेळी ती निर्णायक उत्तर देत असते. एवढे मात्र खरे, भारतात संवैधानिक राष्ट्रवाद रुजवण्यात आता पुढील काळात लोक आपला सहभाग अधिक हिरीरीने देतील यात आता शंका राहिली नाही.